तुझा सराव कसा चाललाय तालमीत? तू येत नाही, मी तरी करतो. घेतला का नाही संन्यास? चालू आहे, चालू आहे. अरे तू बोलतेस का नाहीस का मी सांगू ओरडून? आल्या ते एक काम होत तुझ्याकडे. सांग की संन्यासाचं काम ना ऐकून करणार का जायचं मला सांग. तू लग्नासाठी कसं विचारलं होतंस वहिनींना? आता संन्यासाला कशाला पाहिजे लग्नाच्या मानगडी? अरे मी अजून संन्यास कुठं घेतलाय? तू सांग की. आज ना उद्या घेशीलच की. अरे पण अजून कुठं घेतलाय संन्यास? तेव्हा मी घेणारच आहे. अरे पर ते आपल्या बरकत बरकत साठी लग्नासाठी पोरगी ओढकायचे ना. होय होय माझ्यासाठीच. किती दिवस असता बिन लग्नाचा राहू? कधी तर शादी करणार पडे का न? आता माझ्या लग्नाचं विचारशील तर कसं सांगणार? लई वर्ष झाली त्याला. ये भालेदा जरा डोसक्याला तांद की या दिल सब कुछ. हे बघ मी तुला रोज 1 किलो टमाटे देईन. हा खरंच काय? अरे खरंच की झूट बोलतोय मी? बघ नवरी उडकायच्या 2 पद्धती असतात. हा पद्धत ते पद्धतच पाहिजे आम्हाला. तू सांग. लग्नाच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे पाहुण्या पाहुण्या जमत आणि दुसरं म्हणजे ते अर्ज करायचं असतं आणि त्या अर्जाची पद्धत तिकडे शहरात असते. हा हा ते शहरातलीच पोरगी पाहिजे आपल्या बरकतला. हे बघ अर्जासारखा एक कागद असतो या. त्यात नवऱ्या मुलाचं नाव, गाव, वय, उंची आणि नोकरी. अरे पर नोकरी नसेल तर? नोकरी नसेल तर जमीन किती आहे, भाऊ किती आहेत, बहिणी किती आहेत ही कुंडली सगळी त्या फार्मात लिहायची. वर्ण एक फुटू लावायचा मग ती पोरगी पोरगीचा आई बाप हे वाचत्यात आणि पटलं तर मग लगीन. अरे पर हे समजा नोकर भरतीसाठी अर्ज दिल्यासारखं वाटते. अरे लगीन केलं की नोकरच होतोय माणसाचा. हे बघ आणि शहरातली पद्धत म्हणल्यावर ते बायडोडा द्यावाच लागतोय. काय बायो? अरे बायडोडा म्हणतात त्याला. हा चालते आम्ही बी देतो. ये भालेदा तू लय भारी आहेस बघ. डोसक्याला तान देऊन आम्हाला सगळं सांगितलंस. तुझं लय उपकार झालेत बघ. होय छे माझ्या डोसक्याला बायकोचा ताण तेवढा बा झाला की तू माझा मेवणा लग्नाचा मोजा म्हणत कामाला आहे. त्यानं सांगितलं ते सांगितलं. भाल्या तू असं काय बी केलं नव्हतं होय लग्नात तुझ्या? काय केलं तर काय माहीत काय आठवत नाही गड्या. आता ह्यो शहरातली पोरगी पाहिजे म्हणून उड्या मारायला म्हणून माहित होत ते सांगितलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं.
दाखवू पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया